जय शिवराय, मी पांडुरंग कदम। आज आपण आहोत शिरू शहरामध्ये। आपण पाहिलं असेल इथं डाळी आहेत, काय म्हणतात त्याला, डाळी। काय किलो आहे भाव? डाळी 30 रुपये किलो। 30 रुपये किलो। आपण जर पाहिलं असेल रात्रंदिवस मेहनत करून रात्री 12 वाजता 1 वाजता पाणी द्यावं लागतं अशी डाळी आहे 30 रुपये किलो। आणि तुम्ही फेरन लवली पाहिली असेल, ही 25 ग्रॅम फेरन लवली आहे, हिची किंमत आहे 65 रुपये। 25 ग्रॅम 65 रुपयाला। आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याची डाळी, तिच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते, रात्री 12 वाजता 1 वाजता पाणी द्यावं लागतं अशी डाळी मात्र या ठिकाणी 30 रुपये किलोने या ठिकाणी विकते। आणि जर तुम्ही पाहिलं असेल तर तिकडच्या बाजून आमचा भाऊ टरबूज विकतोय, तर 10 रुपयाला 1 टरबूज, 20 रुपयाला 1 टरबूज। या देशामध्ये काबाड कष्ट करणारा शेतकरी, या शेतकऱ्याच्या मालाला मात्र या ठिकाणी भाव नाही। आणि या देशाला मात्र तुम्ही महासत्ता बनवण्याचं या ठिकाणी स्वप्न पाहत असाल, तर तुमचं स्वप्न कुठून या ठिकाणी पूर्ण होणार? माझा मायबाप शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आणि त्याला अशी ही डाळी असेल, टरबूज असेल, कवडी मोल भावाने या ठिकाणी विकावं लागतो। आता मला हे म्हणायचं या सरकारला, जेव्हा टोमॅटोचे भाव 100 रुपये किलो होतात किंवा कांद्याचे भाव 80 रुपये किलो होतात, तेव्हा मात्र या ठिकाणी बाहेरच्या देशामधनं तुम्ही कांदा असेल, टोमॅटो असेल आयात करता, मग आमची टाळी आता कुठेतरी नेऊन विकण्याचं काम तुम्ही करावं, हेच सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय। आम्हाला एवढंच म्हणायचंय, रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, हे पीक काही उगाच तयार होत नाही, त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करावे लागतात। रात्री अपरात्री पाण्यासाठी लाईट नसते दिवसा, म्हणून रात्री सुद्धा या ठिकाणी पाणी देण्यासाठी जावं लागतं, एवढा काबाड कष्ट करावे लागतात, तरी सुद्धा माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या मालाला मात्र या ठिकाणी भाव नाही। आणि तमाम जनतेला सुद्धा या ठिकाणी विनंती करतो, जर आमचा भाऊ 30 रुपये किलोने जर डाळी विकत असेल तर कृपया त्याच्यामध्ये या ठिकाणी तिथं कंजूसीपणा करू नका, त्यांच्यासोबत खावटाव करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नका। कारण जर आपण शॉपिंग मॉलमध्ये गेलो किंवा एखाद्या मोठ्या मॉलमध्ये गेलो किंवा एखाद्या मोठ्या दुकानामध्ये गेलो किंवा एखाद्या चप्पलीचं शोरूम असेल किंवा कपड्याचं शोरूम असेल तर तिथं मात्र या ठिकाणी भाव करत नाही, परंतु आमच्या गोरगरीब जे शेतकरी असतात तिथं गेल्यानंतर मात्र आपण 30 रुपये किलो गेलं जर म्हटलं तर आपण म्हणतो त्या ठिकाणी 25 रुपये किंवा 20 रुपये किलोने भेटाल का? तर त्या सर्व तमाम जनतेला सुद्धा या ठिकाणी विनंती आहे, जर आमच्या भावाने ऑलरेडी 30 रुपये किलो म्हणजे हा काहीच भाव नाहीये, त्यामुळं त्यांनी 30 रुपये किलोने देत आहे तर आपण आनंदाने या ठिकाणी ती टाळी घेतली पाहिजे आणि स्वीकारली पाहिजे। मला एवढं सांगायचंय की आमचं कष्ट करून सुद्धा शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये आणि तो भाव मिळाला पाहिजे, तरच कुठे या ठिकाणी हा देश महासत्ता होऊ शकतो। जर शेतकऱ्याच्या मालाला भाव नसेल आणि जर आपण महासत्ता बनण्याचं या ठिकाणी स्वप्न पाहत असू तर ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, कारण माझ्या मायबाप शेतकऱ्याला खूप काबाड कष्ट करावे लागतात आणि त्याच्यानंतर हे पण विकायचं तर काय वरती छत्री नाहीये, उन्हाचा पारा आपल्याला तू पाहिला असेल, आपण एसी मध्ये असतो, कूलर खाली असतो, फॅन खाली असतो, परंतु माझ्या मायबाप शेतकऱ्याला मात्र या ठिकाणी उन्हातानामध्ये या ठिकाणी ही डाळी उन्हामध्ये बसून विकावी लागते। त्याच्यासाठी छत्र आता सध्या तर एवढं ऊन जास्त नाहीये, पण भर दुपारच्या उन्हाच्या पाऱ्यामध्ये सुद्धा त्यांना उन्हामध्ये या ठिकाणी डाळी विकावी लागते, म्हणजे पिकवताना सुद्धा कष्ट आहेत आणि विकताना सुद्धा कष्ट आहेत, त्यामुळे फक्त त्याच्या मालाला या ठिकाणी भाव भेटला पाहिजे एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।